प्रताप बातमी आहे दरवाढीबाबतची, पण ही दरवाढ भारतातली नाही, ही दरवाढ आहे थेट श्रीलंकेतली. श्रीलंका सरकारनं अत्यावश्यक वस्तूंवरचं दर नियंत्रण हटवलंय, त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू झालेत. घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये 90% वाढ झाली आहे. 250 रुपयांना मिळणारं 1 लिटर दूध आता 1200 रुपयांना मिळतंय. या दरवाढीमुळे कमालीचा असंतोष पसरलाय. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांच्या अध्यक्षतेत गेल्या गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात दर नियंत्रण हटवण्याचा निर्णय घेतला होता.